फिरणं अनेकांचं स्वप्न. गुड मॉर्निंग ऑल, आवाज येतोय माझा? येस, छान छान. आय होप सगळ्यांना माझा आवाज येतोय. आपल्याला सुरुवात करायची आज. काही असे व्यक्ती आहेत की जे खूप जास्त महत्त्वाचे आहेत आपल्याला, जसं की पंजाबराव देशमुख सर आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आहेत, महात्मा फुले आहेत, यांच्याबद्दल कंटिन्यू प्रश्न हे परीक्षांमध्ये विचारले जात असतात. आपलं काम आहे अगदी छान पद्धतीनं यांच्याबद्दल सगळंच्या सगळं नीट वाचून घ्यायचं. या एक एक व्यक्तिमत्वांना जरी आपण व्यवस्थित घेतलं आणि त्यांच्यावरचे नीट प्रश्न बघून घेतले ना, माझा अंदाज आहे की यांच्यावरचे प्रश्न आपले कधीही चुकणार नाहीत. सो आपल्याला आज काम करायचं आहे की म्हणजे आज आपण पंजाबराव देशमुख सरांसोबत सुरुवात करूया आणि असे जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल सगळंच्या सगळं नीट जाणून घेऊया. आहात तुम्ही सगळेजण माझ्यासोबत, जर तुम्हाला आवाज येत असेल तर कृपया हो म्हणा. प्लीज 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 हो म्हणा जर तुम्हाला माझा आवाज येत असेल तर. हॅलो ऑल, तुम्हाला माझा आवाज येत असेल तर कृपया हो म्हणा. येस नो, येस गुड, आशा, थँक्यू सो मच. चला आता सुरुवात करूया आपण आत्ताच्या सत्राला. येस येस आईजी, थँक्यू. हां चला सुरुवात करूया आत्ताच्या सत्राला. आपल्याला पंजाबराव देशमुख सरांसोबत पंजाबराव देशमुख सरांबद्दल आज सगळंच्या सगळं जाणून घ्यायचं आहे. तत्पूर्वी मी MPSCचा तुमच्यासमोर एक प्रश्न आणून ठेवलेला आहे, जरा मला सगळ्यांनी याचं उत्तर द्या. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे मला. चला 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 उत्तर द्या मला. हां व्हेरी गुड अश्विनी, आईजी, आशा, व्हेरी गुड, थँक्यू. हां प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे की पंजाबराव देशमुख सरांचं मूळ आडनाव काय होतं, तर त्यांचं मूळ आडनाव हे कदम होतं. हा प्रश्न बऱ्याच वेळेला रिपीट झालेला आहे. त्यांचं हे एक महत्त्वाचं वाक्य आहे, त्याला पण जरा सगळ्यांनी तुम्ही नीट लक्षात ठेवा. भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातीभेद पुरा, सेवाभाव धरा, हे पंजाबराव देशमुखांचं एक ब्रीद वाक्य होतं. त्यांचं मूळ आडनाव कदम हे होतं. मी तुम्हाला आता इतक्यात दाखवलं की MPSCनं जसंच्या तसा या गोष्टीवरती प्रश्न विचारलेला आहे. सो आपल्याला यांच्याबद्दल नीट सगळंच्या सगळं माहितीच असलं पाहिजे. त्यांचा जन्म घरी झालेला होता तर 27 डिसेंबर 1898 त्यांचा जन्म झालेला होता. कृपया नीट लक्षात ठेवा. कदाचित बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम असेल की मी आत्ता आणि माझी स्लाईड आत्ता नीट दिसत नसेल. एक छोटीशी गोष्ट करा की जी तुम्हाला विंडो दिसती आहे, गुड आफ्टरनून, इथे असे 3 डॉट्स आहेत बघा, दिसले का सगळ्यांना? असे 3 डॉट्स आहेत बघा, दिसले का सगळ्यांना? हां त्याच्यात त्या 3 डॉट्सवरती क्लिक करा. नंतर मग तुम्हाला एक क्वालिटी नावाचा ऑप्शन येईल, त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर मग ॲडव्हान्स नावाचं एक ऑप्शन येईल, त्याच्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तिथे ना जरा 720p असं निवडा. तुम्हाला माझी स्लाईड आणि मी सर्वच्या सर्व व्यवस्थित दिसायला लागेल बघा. हां तुम्हाला सर्वच्या सर्व व्यवस्थित दिसायला लागेल बघा. चलो ग्रेट, सगळं दिसतंय छान व्यवस्थित, सो दॅट वी कॅन स्टार्ट नाव. सगळं दिसतंय व्यवस्थित? हां सगळं व्यवस्थित दिसतंय का? दिसतंय का? दिसतंय का? दिसत असेल तर हो म्हणा, मग मला पुढे जायला. पटकन 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 पटकन. स्लाईड व्यवस्थित दिसतेय आता? सगळं छान दिसतंय. गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून अमोल. दिसतंय? हां चला, व्हेरी गुड, थँक्यू. चला सुरुवात करूया आपण आता. पंजाबराव देशमुखांचा जन्म अमरावती जिल्ह्याच्या पापळ खेड्यात झालेला होता. ते शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले होते. महाराष्ट्रातील एक शिक्षणप्रेमी, तळमळीचे शैक्षणिक कार्यकर्ते, भारताचे कृषीमंत्री, अशी बहुआयामी ओळख त्यांची होती. जन्मासंबंधित गाव कोणतं? चला 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 आत्ता इतक्यात बघितलं आपण. बोला 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 बोला. हां हां आत्ता इतक्यात जस्ट आपण बघितलं की पंजाबराव देशमुख सरांचा जो जन्म आहे
तो अमरावती जिल्ह्यातल्या पापळ नावाच्या प्लेसवरती झालेला आहे. सो सी नीट लक्षात ठेवा सगळ्यांनी, त्यांचं जन्माचं जे ठिकाण आहे त्याचं नाव आहे काय, दॅट इज पापळ. आणि पापळ कुठे आहे, पापळ हे अमरावतीमध्ये आहे, नीट लक्षात ठेवा आता सगळ्यांनी, परत चुकायचं नाही आहे. गुड आफ्टरनून, चला पुढे जाऊया आपण. आता लक्ष द्या, कृपया लक्ष द्या. ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू की ह्या व्यक्तींच्या बाबतीत एक गोष्ट कॉमन असते, ती म्हणजे की ह्यांच्यावरती विचारले जाणारे प्रश्न हे कॉमन असतात. जन्म कुठे झाला, शिक्षण कुठे झालं, कोणती पदवी मिळवली, असे हे कॉमन क्वेश्चन्स विचारले जात असतात. त्याच्यामुळे हे प्रश्न सगळ्यांनी नीट करून ठेवायचे. अमरावतीतल्या हिंदू हायस्कूलमध्ये त्यांचं मॅट्रिक झालं, मॅट्रिक म्हणजे त्यावेळेचं 10वी झालं. तर 1918 मध्ये हे त्यांचं 10वी कंप्लीट झालं. नंतर मग ते पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल झाले. भारतातले जे महाराष्ट्रातले जे महत्त्वाचे सर्व भारताच्या स्वातंत्र्य युद्धामधले योद्धे आहेत, त्यांचा सगळ्यांचा जो जन्म आहे तो मोठ्या प्रमाणावर, त्यांचं सगळ्यांचं जे शिक्षण आहे ते फर्ग्युसनमध्ये झालेलं आहे, हे ही एक गोष्ट कॉमन आहे, बरं का रे. नेक्स्ट, उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. तिथे त्यांनी आधी एम ए एडिनबरो विद्यापीठामधनं, नंतर डिफिल ऑक्सफर्ड विद्यापीठातनं, आणि लॉ या पदव्या त्यांनी मिळवलेल्या होत्या. आता सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आपल्याला आडवा तिरपा विचारला जात असतो ना, की त्यांना डॉक्टर म्हटलं जात असतं. मग जर आता त्यांना डॉक्टर म्हटलं जात असतं, डॉक्टर पंजाबराव देशमुख, तर त्यांनी PhD केलेली आहे, तर ती PhD चा थिसिस काय, जरा नीट लक्षात द्या, जरा नीट लक्षात घ्या. त्यांच्या PhD च्या थिसिसचं नाव आहे वैदिक वाङ्मयातील धर्माचा उगम आणि विकास. नाव नीट लक्षात ठेवा बरं का. हे जसंच्या तसं प्रश्न ह्याच्यावरती विचारले जात असतात, वैदिक वाङ्मयातील धर्माचा उगम आणि विकास या प्रबंधाबद्दल त्यांना डॉक्टरेट देण्यात आलेली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात संस्कृतचे संशोधक म्हणून पण त्यांनी काही दिवस काम बघितलेलं आहे. आणि मग ते भारतात आले आणि 1926 पासनं त्यांनी अमरावतीमध्ये वकिली चालू केलेली होती. म्हणजे एक अजून महत्त्वाचं की पेशानं पंजाबराव देशमुख सर काय होते रे, चलो आन्सर द्या मला, पेशानं पंजाबराव देशमुख सर काय होते रे, आन्सर द्या, कम ऑन, पेशानं पंजाबराव देशमुख सर काय होते रे. यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड दीपक. हां यस, पेशानं पंजाबराव देशमुख सर वकील होते. त्यावेळेच्या चळवळीमध्ये तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्यानं जाणवेल की त्यावेळेच्या चळवळीमध्ये निम्म्यापेक्षा जास्त जण जे होते ना ते लॉयर होते. स्वतः इंग्रजांच्या लॉचा अभ्यास करून त्यांनाच त्यांचा लॉ शिकवणारी लोकं होती आपली. हां, हे सगळ्यांच्या बाबतीमध्ये कॉमन होतं. आता पंजाबराव देशमुख सरांनी महाराष्ट्र भारतात आल्यानंतर 1927 मध्ये मुंबईच्या विमलाबाई वैद्य यांच्याशी आंतरजातीय विवाह केला. त्यावेळेला आंतरजातीय विवाह म्हणजे लई मोठी गोष्ट होती. हां, लग्नानंतर विमलाबाईंनी BA LLB केलं. लग्नानंतर त्या शिकलेल्या होत्या, हे अजून जास्त महत्त्वाचं. आणि त्या देखील स्त्री संघटनाशी संबंधित होत्या. पुढे त्या राज्यसभेवरती निवडून देखील गेल्या आणि सामाजिक कार्यात देखील त्यांनी पंजाबराव देशमुख सरांबरोबर व्यवस्थित काम केलेलं आहे. आता पंजाबराव देशमुख सरांनी वकिलीबरोबरच समाज कार्याला पण प्रारंभ केला. अमरावती जिल्हा बोर्डामध्ये ते अध्यक्ष झाले 1928 ला. सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्यावरती खतरनाक प्रश्न आहे तो म्हणजे नीट लक्षात घ्या, अमरावतीचं जे अंबाबाईचं मंदिर आहे, माहिती आहे का रे, आहे का इथे कोणी अंबाबाईचं? इंटरनेट जरी बघितलं या सब्जेक्टसाठी विकास तरी भरपूर आहे बाळा. अमरावतीचं कोणी आहे का रे? अमरावतीमध्ये एक प्रसिद्ध अंबाबाईचं मंदिर आहे. तर अंबाबाईचं मंदिर हे अस्पृश्यांसाठी त्यावेळेला उघडं नव्हतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंजाबराव देशमुख सरांनी असं अंबाबाईचं मंदिर अस्पृश्यांसाठी उघडं करून दिलं. 1930 मध्ये त्यांनी त्यांची प्रांतिक कायदे मंडळामध्ये निवड झाली. शिक्षण, कृषी, सहकार आणि लोककर्म खात्याचे ते मंत्री झालेले होते. हां, हे अजून महत्त्वाचं, प्लीज नीट लक्ष द्या. ह्याच्यावरती आता तसाच्या तसा प्रश्न MPSC ने विचारून झालेला आहे. त्यांनी बहुजन समाजाच्या विकासासाठी श्रद्धानंद छत्रालय, प्रश्न हा विचारण्यात आलेला होता की श्रद्धानंद छत्रालय कोणी उघडलेलं होतं. तर तुम्ही आता नीट लक्षात ठेवा की श्रद्धानंद छत्रालय 1926 ला हे कोणी उघडलेलं होतं, तर हे पंजाबराव देशमुख सरांनी उभारलेलं होतं, नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर श्री शिवाजी शिक्षण संस्था हिची स्थापना केली. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी YCMOU ऐकलेलं आहे का रे,
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ऐकलेलं आहे का रे? YCMOU, यशवंतराव चव्हाण मुक्त 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 विद्यापीठ ऐकलेलं आहे का तुम्ही? ऐकलेलं आहे का तुम्ही? हां, त्याचा जवळचा संबंध हा पंजाबराव देशमुख सरांशी आहे. हा पॉईंट फक्त नीट लक्षात ठेवा. पुढे हा पॉईंट जसंच तसा येणार आहे, पुढे हा पॉईंट जसंच तसा येणार आहे, फक्त थोडं लक्ष द्या. त्या शिक्षण संस्थेने अल्पावधीतच अनेक शाळा, महाविद्यालय, वसतिगृह सुरू केले. प्राथमिक शिक्षणाच्या समस्या सोडवण्याकरता भारतीय प्राथमिक शिक्षण संघ याची देखील जी स्थापना आहे ती पंजाबराव देशमुख सरांनी केलेली होती, नीट लक्षात ठेवा. आता स्वातंत्र्यानंतर ते काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. महत्त्वाची गोष्ट आहे आता इथे जाणून घ्यायची, ती म्हणजे 1952, 57, 62 तिन्ही निवडणुकात ते जिंकले. 52 ते 62 ते केंद्रीय कृषी मंत्री होते, म्हणजे भारताचे पहिले कृषी मंत्री, स्वतंत्र भारत गणराज्याचे पहिले कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम बघितलेलं होतं. हां, आणि 1 वर्ष ते सहकार मंत्री देखील होते. कॉपरेशनचं खातंसुद्धा त्यांच्याकडे होतं. त्या काळात अनेक समित्या आल्या, अनेक गोष्टी आल्या, या त्यांच्या ज्युरिसडिक्शनमध्ये सुरू झालेल्या होत्या, हे लक्षात ठेवा. त्यांनी सुरू केलेल्या ऑर्गनायझेशन्स कोणत्या आहेत? बघा दोस्तांनो, आपल्याला जो प्रश्न येत असतो ना तो सरळ साधा असतो की ह्या ऑर्गनायझेशनमधली कोणती ऑर्गनायझेशन पंजाबराव देशमुख सरांनी सुरू केली किंवा सुरू केली नाही, एकदम सरळ साधा प्रश्न असतो. त्याला नीट उत्तर द्या तुम्ही फक्त. बघा, आता मागास जमातीसाठी अखिल भारतीय मागास जाती संघ, कृषी उत्पादकांसाठी आंतरराष्ट्रीय संघटनांचा संघ, भारत कृषक समाज, याच्यावरती तर डायरेक्ट प्रश्न MPSC ने विचारून झालेला आहे. कृपया लक्षात ठेवा, कृपया लक्षात ठेवा. काय सर क्लिअर दिसत नाही? बघा, अशी माझी विंडो दिसते का तुम्हाला? मुक्ता, तिथे ना असे 3 डॉट आहेत. त्या 3 डॉटवरती राजा क्लिक करा. त्या 3 डॉटवरती क्लिक केलं राजा की क्वालिटी नावाचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करा बाळा. त्याच्यावरती क्लिक केलं ना राजा की तिथे ॲडव्हान्स नावाचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करा राजा. ॲडव्हान्सवरती क्लिक केलं ना 720p निवडा बाळा, तुम्हाला मी व्यवस्थित दिसायला लागेल. ठीक आहे, हे करून बघा बाळा, तुम्हाला मी व्यवस्थित दिसेल राजा. ठीक आहे, हां, हे करून बघा बाळा, तुम्हाला मी व्यवस्थित दिसायला सुरुवात होऊन जाईल राजा. ठीक आहे, हां, वॉट एवर तुम्हाला त्याच्यात चांगलं दिसत असेल, 360, 720, 1072 करून बघा. तुम्हाला आता दिसायला लागलं का बाळा मुक्ता आता व्यवस्थित राजा? वेंडा, हां, भारत कृषक समाजाची स्थापना 1955 ही पंजाबराव देशमुख सरांनी केलेली होती, विसरता कामा नये. ॲफ्रो एशियाई ग्रामीण पुनर्रचना संघटना याची पण स्थापना त्यांनी केलेली होती, नीट लक्षात ठेवा. आता प्लीज लक्ष द्या, कृषक समाजाच्या विद्यमानं राष्ट्रीय कृषी सहकार खरेदी विक्री संघ, कृषक सहकारी भारतीय अधिकोष याची देखील त्यांनी स्थापना केली. या दोन महत्त्वाच्या ऑर्गनायझेशन्स होत्या ज्याच्या त्यांनी स्थापना केलेली होती. त्यांच्या स्मरणार्थ अकोल्याला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे. चुकला तर बघा, आता बघितलं कारण आपण, चला पटकन उत्तर द्या. चला 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 चला, जस्ट बघितलं आपण, चुकवू नका. आज जर माझं लेक्चर कोणी पहिल्यांदा बघत असाल, फर्स्ट टाइम इन माय क्लास, करण्याची गोष्ट आहे पटकन एक स्क्रीनशॉट घ्या. हा माझा मोबाईल नंबर 81 49 61 0 280. लेक्चर झालं की मला माझ्या ह्या नंबरवरती व्हॉट्सॲपवरती पिंग करा की सर आज तुमच्या लेक्चरला पहिल्यांदा होतो किंवा होते. तुमचं नाव टाकायला मला विसरू नका की सर माझं नाव हे हे आहे म्हणून, मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टला ॲड करेन. ओके, घेतला स्क्रीनशॉट, जाऊ पुढे. घेतला स्क्रीनशॉट, जाऊ पुढे. घेतला स्क्रीनशॉट, जाऊ पुढे. हां, गुड, चला. पंजाबराव देशमुख यांच्या स्मरणार्थ कृषी विद्यापीठ हे अकोल्याला उभारण्यात आलेलं होतं, नीट लक्षात ठेवा. आता एकदा जरा पट 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 मी टाईमलाईन तुम्हाला सगळ्यांना दाखवून देतो, ती टाईमलाईन नीट समजून घ्या सगळ्यांनी. ठीक आहे, पहिलं 1927 शेतकरी संघाच्या प्रचारासाठी महाराष्ट्र केसरी हे वर्तमानपत्र त्यांनी चालवलं. आता केसरी जे फक्त ते केसरी म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. महाराष्ट्र केसरी आलं, महाराष्ट्र केसरी आलं म्हणजे कोणाचं रे आता? महाराष्ट्र केसरी आलं म्हणजे कोणाचं रे आता? महाराष्ट्र केसरी म्हणजे कोणाचं रे आता? पटकन 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 सांगा. हां, हे लक्षात ठेवा.
जर समजा फक्त केसरी आलं तर ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, पण महाराष्ट्र केसरी आलं तर ते पंजाबराव देशमुखांचं आहे, नीट लक्षात ठेवा. मी मगाशीच सांगितलं त्यांना जो PhD चा जो थिसिस होता तो वैदिक वाङ्मयातील धर्माचा उगम आणि विकास या प्रबंधाबद्दल त्यांना डॉक्टरेट PhD बहाल करण्यात आलेली होती. शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद त्यांनी पास केला, त्याच्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक असं पण म्हटलं जातं. नीट लक्षात ठेवा, नीट लक्षात ठेवा, पंजाबराव देशमुखांना कृषक क्रांतीचे जनक का म्हटलं जातं? शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कायदा, त्याचा जो लवाद, लवाद म्हणजे तिथे दॅट इज टू बी कॉल्ड ॲज अ ज्युडिशरी, तिथे एक असं कोर्ट उभारलं, तर त्याच्यामुळं त्यांना भारताच्या कृषक क्रांतीचे जनक असं म्हटलं जात असतं. 1926 मुष्टीफंड या माध्यमातून गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छत्रालय MPSC याच्यावरती प्रश्न विचारून झालेले आहेत. कृपया लक्षात ठेवा की श्रद्धानंद छत्रालय हे पंजाबराव देशमुख सरांनी उभारलेलं आहे. 1927 इथे शेतकरी संघाची स्थापना, त्याच्यानंतर AW पाटील यांच्या सहकार्यानं शिवाजी शिक्षण संस्था, 1950 लोक विद्यापीठाची स्थापना केली पुणे, आणि नंतर आता त्याचं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात रूपांतर झालेलं आहे. म्हणजे इनडायरेक्टली बोलायचं ठरलं तर यशवंतराव चव्हाण कृषी विद्यापीठ ICMOU याची इनडायरेक्टली स्थापना ही पंजाबराव देशमुखांनी केलेली होती. इथपर्यंत कळलं का? इथपर्यंत कळलं का? चला 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 चला, पाठ 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 दिशी सांगा मला, कळलं का? यस नो? हां लक्षात ठेवा. हां आता दोस्तांनो सगळ्यांनी पट 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 उत्तरं पण द्या आणि मला. हां चलो, 1955 भारत कृषक समाजाची त्यांनी स्थापना केली, त्यांच्याच विद्यमाने राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची देखील स्थापना झाली. 1956 अखिल भारतीय दलित संघाची स्थापना देखील त्यांनी केलेली होती. 1928 आखीच्या आखी टाईमलाईन परत एकदा रिवाईज करतोय मी, आधी शिकवलेलं आहे परत आता टाईमलाईन रिवाईज करतोय फक्त. 1928 अंबाबाईचं मंदिर अस्पृश्यांसाठी खुलं व्हावं म्हणून त्यांनी सत्याग्रह केला, त्यांचं हे काम महत्त्वाचं होतं. 1930 कायदेमंडळावरती निवड, 52, 57, 62 तीन वेळा केंद्रामध्ये कृषी आणि सहकार खातं हे त्यांच्याकडे गेलेलं होतं. 52, 62 केंद्रीय कृषी मंत्री ते होते. भारताचे पहिले कृषी मंत्री म्हणून देखील त्यांची ओळख आहे. विसरता कामा नये, विसरता कामा नये. दैवस्थानाची संपत्ती सरकारनं ताब्यात घेऊन ते असं विधेयक त्यांनी पारित केलेलं होतं. 1932 हिंदू देवस्थानाचं बिल हे त्यांनी मांडलेलं होतं. सगळं शिकलो आणि असा आढवा तिरपा प्रश्न आला की उत्तर देता आलं पाहिजे. पंजाबराव देशमुख यांच्याशी संबंधित नसलेल्या शिक्षण संस्था कोणत्या? चला 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 पटकन उत्तर द्या मला. दोस्तांनो या वरील पैकी ज्या सगळ्याच्या सगळ्या संस्था आहेत ना या पंजाबराव देशमुख सरांशी रिलेटेड होत्या. हिंदू हायस्कूल, फर्ग्युसन कॉलेज, त्याच्यानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, हे सगळ्यांशी त्यांचा संबंध होता. नीट लक्षात ठेवा आता सगळ्यांनी. आपल्याला आता प्रश्न विचारलेला आहे बघा, अयोग्य विधानांचा विचार करा. पट पट दिशी उत्तर द्या मला. चला लवकर 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 लवकर. चला लवकर लवकर फास्ट. अयोग्य विधान, पंजाबराव देशमुख यांनी आंतरजातीय विवाह करून जातीभेदाला सुरुंग लावला. ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी स्त्रियांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून विशेष प्रयत्न केले. वरीलपैकी सर्व बरोबर. सगळ्यांना चार वाटते.
आर यू शुअर गाईज? सगळ्यांना 4 वाटतंय. आर यू शुअर? जरा थोडा नीट विचार करा. त्यांनी स्त्रियांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून काम केलेलं होतं की अस्पृश्यांना रे? स्त्रियांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून काम केलं होतं की अस्पृश्यांना रे? आपण मगाशीच बघितलं अंबाबाईचं मंदिर, आठवलं का? अंबाबाईचं मंदिर आठवलं का सगळ्यांना? आठवलं का सगळ्यांना? आठवलं का? आठवलं का? आपण बघितलं ना? हां हां. तिथं स्त्रियांना नाही, अस्पृश्यांना हे महत्त्वाचं होतं दोस्तांनो, हे महत्त्वाचं होतं. नीट लक्षात ठेवा, आता परत चुकवू नका. चलो नेक्स्ट. चला, हे मी मगाशीच तुम्हाला समजा सगळ्यांना समजावून सांगितलं. चला पट दिशी उत्तर द्या. पंजाबराव देशमुखांना डॉक्टरेट कोणत्या विषयासाठी मिळाली होती? पट 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 सांगा, लवकर 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 लवकर, अगदी छान पद्धतीत. अरे गडबडेश्वर महाराजांनो, आपण शिकलेलो होतो, आठवतं का तुम्हाला सगळ्यांना? वैदिक वाङ्मयातील धर्माचा उगम आणि विकास हे त्यांच्या PhD चा थीसस होता, आठवलं का तुम्हाला सगळ्यांना? हां. नंतर त्यांनी संस्कृतचे टीचर म्हणून देखील काम बघितलेलं होतं, आठवलं का? आन्सर शुड बी थ्री, आन्सर शुड बी थ्री. वैदिक वाङ्मयातील धर्माचा उगम आणि विकास हा त्यांच्या PhD चा थीसस होता. नीट लक्षात ठेवा, आता परत गडबड करायची नाही. चलो नेक्स्ट. ऑप्शन्स इथे खाली येतात, ऑप्शन्स इथे खाली येत. चला उत्तर द्या. आपल्याला अयोग्य विचारलेलं स्टेटमेंट, आपल्याला अयोग्य स्टेटमेंट विचारलंय. आपल्याला अयोग्य स्टेटमेंट विचारलेलं आहे. बाळा क्लर्कच्या परीक्षा एवढ्या अवघड नसतात. साधारण जनरल सगळंच्या सगळं GS करून घ्यायचं. मराठी इंग्रजी स्ट्रॉंग ठेवा, मॅथ्स स्ट्रॉंग ठेवा. संपला विषय. हां चला वरती बघा. आता पंजाबराव देशमुखांनी बहुजन समाजाच्या विकासासाठी श्रद्धानंद छत्रालय आणि शिवाजी संस्था स्थापित केलं, बरोबर आहे? महत्त्वाची गोष्ट ही आहे की स्वातंत्र्यानंतर त्यांनी स्वतःचा नवीन पक्ष काढला, हे उत्तर चुकीचं आहे, हे उत्तर चुकीचं आहे. स्वातंत्र्यानंतर त्यांनी कोणताही वेगळा पक्ष काढला नाही, ते काँग्रेसमध्ये सक्रिय होते. तर याचा आन्सर काय यायला पाहिजे? तर याचा आन्सर फक्त दोन यायला पाहिजे. कसं आलं ते कळलं का? कसं आलं ते कळलं का? कसं आलं ते कळलं का? चला चला सांगा सांगा, पटकन पटकन, लवकर लवकर बोला, फास्ट. हां डन, गुड. लक्षात ठेवा आता सगळ्यांनी, गडबड नाही करायची याच्यामध्ये. चला इथे खाली आता ऑप्शन्स आहेत, हां ऑप्शन्स खाली आहेत. चला पट 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 उत्तर द्या फास्ट. चला रे पट 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 उत्तर द्या. हां फास्ट. लक्ष द्या वरती. पंजाबराव देशमुख हे खालीलपैकी कोणत्या संघटनांशी संबंधित होते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ज्याच्यामध्ये ते वरीलपैकी सर्व सगळ्याच्या सगळ्या गोष्टींशी संबंधित होते. मी तुम्हाला मगाशीच दाखवलं की सगळ्याच्या सगळ्या लक्षात ठेवा म्हणून. हां अखिल भारतीय मागास जाती संघ, हो हे बघा, भारतीय कृषक समाज हा तर आलाच पाहिजे, तीन ऑप्शनमध्ये आलाच पाहिजे. म्हणजे हा इलिमिनेट होईल, हा इलिमिनेट होईल, या दोघांपैकी एक आन्सर येणारच आता. तर सगळेच्या सगळे आन्सर आहे कृषी उत्पादकांच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा संघ,
भारत कृषक समाज, ॲफ्रो एशियाई ग्रामीण पुनर्रचना संघटना, कृषक सहकारी भारतीय अधिकोष, सगळ्याच्या सगळ्या गोष्टींची स्थापना त्यांनी केलेली होती. राहील लक्षात, राहील लक्षात, राहील लक्षात, राहील लक्षात, यस नो, बोला पटकन, राहील लक्षात, राहील लक्षात, बोला 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 पटकन, फास्ट, कम ऑन एव्हरीबडी. लक्षात ठेवा दोस्तांनो, चुकवू नका, इझी इझी क्वेश्चन्स असतात. ओके, आय एम टुवर्ड्स द एंड ऑफ माय सेशन. आज जर पहिल्यांदा माझं सेशन बघत असाल तर वेलकम दोस्तांनो. अन अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. रोज संध्याकाळी 8:15 आणि रात्री 11 वाजता मी अन अकॅडमीवरती फ्री क्लासेस घेतो. अन अकॅडमी लर्निंग ॲप आहे, तुम्ही आत्ता जे माझ्या टी शर्टवरती नाव बघता ते नाव, फ्री ॲप आहे. तुम्हाला इथे जर तुम्ही माझा व्हिडिओ बंद कराल आणि त्याच्या खाली जर तुम्ही व्हिडिओच्या चॅट बॉक्स बंद कराल तर चॅट बॉक्सच्या खाली तुम्हाला एक डिस्क्रिप्शन भेटेल. त्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझ्या प्रोफाईलची लिंक भेटेल. त्या प्रोफाईलच्या लिंकवरती क्लिक करा आणि तिथे जाऊन तुम्ही मला जॉईन करायला विसरू नका. रोज संध्याकाळी मी फ्री क्लासेस घेतो आहे अन अकॅडमीवरती, त्यांना जॉईन करायला विसरू नका. अन अकॅडमी ॲप टोटली फ्री आहे. तर तुम्हाला जर समजा याच्यामध्ये जॉईन करायचं असेल तर फक्त ॲप डाउनलोड करा, याच्यामध्ये तुम्ही फ्री क्लासेस बघू शकता आहात. जर तुम्हाला प्लसच्या कॉन्टेंटसाठी जायचं असेल तर मात्र त्याच्यासाठी थोडी फीज आहे, पण ते तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला फ्री माध्यमातून पण बऱ्याच गोष्टी भेटतात. इकॉनॉमिक्सचे फ्री क्लासेस कधी असतील मी दीपाली कळवतो. उद्या परवामध्ये इकॉनॉमिक्सचे पण फ्री क्लासेस होणार आहेत. एम पी एस सी क्लर्कसाठी वयोमर्यादा किती आहे? नॉर्मल वयोमर्यादा गट क आणि ड साठीची ही 28 असते. मग त्याच्यानंतर त्याच्यात ओ बी सी वयाचं आरक्षण 5 वगैरे 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 ॲड होत जातं. मग ठीक आहे, डन. अजून काही शंका कुशंका विचारा असतील तर, अजून काही शंका कुशंका असतील तर विचारा, काय प्रॉब्लेम नाही. अजून काही शंका असतील तर विचारा, नाहीतर मग थांबूया. ओके, मी समजतो आहे की तुम्हाला काही शंका नसाव्यात. सो शाल वी स्टॉप, आपण आता इथे थांबूया. यस नो, हां. आज रात्री 11 वाजता फ्री क्लास होणार आहे. सो जर तुम्ही नसाल आपल्या अन अकॅडमी व्हॉट्सॲपवरती, त्याच्यावरती पण ॲडवा. मग अशी मी नंबर पण दिलेला आहे, ॲडवा. नेक्स्ट आणि महत्त्वाचं ते म्हणजे काय तर 11 वाजता रात्री फ्री क्लास आहे, त्याला जॉईन करायला विसरू नका. फ्री कॉन्टेंट अनलॉक करायचा असेल तर हा कोड exam40 EXAM40 हा नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा कधी अन अकॅडमी लर्निंग ॲप वापराल तेव्हा हा कोड वापरा, तुम्हाला सर्वांना अन अकॅडमीवरती फ्री कॉन्टेंट अनलॉक करता येईल. चलो आत्तापुरतं इथे थांबतोय. काळजी घ्या सगळ्यांनी स्वतःची. एक्झामचं काही अपडेट तर आता फायनल ते लोक सप्टेंबर म्हणतात, बाळा सप्टेंबर म्हणतात आहेत फायनल. चालेल, चलो आत्तापुरतं इथे थांबूया. प्लस क्लास 5 वाजता असणार आहे, प्लस क्लास 8:15 असणार आहे. ओके, चला भेटूयात आता. टेक केअर ऑल. जय हिंद, जय महाराष्ट्र.